भीमांजली या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून 6 डिसेंबर रोजी राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात शास्त्रीय संगीताच्या तालावर पूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. आगळी वेगळी आमची श्रद्धांजली आहे. त्याला भीमांजली हे नाव दिलेलं आहे. या वेगवेगळे शास्त्रीय संगीतामधले जे मोठे मोठे कलाकार आहेत त्यांना इथे बोलवून एक वेगळ्या प्रकारची त्यांना बाबासाहेबांना श्रद्धांजली त्यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यातर्फे आम्ही सतत 7 वर्षापासून करत आहोत. हे 8वं वर्ष आहे. संगीताला भाषा नसते, ते कुठेही बोलू शकते. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या ज्या भावना आहेत त्या हृदयामधून निघणाऱ्या भावना या संगीतातून व्यक्त होतात आणि बाबासाहेबांबद्दल आमचं प्रेम आमची श्रद्धांजली आम्ही या हा कार्यक्रम करून करतो. मोबाईलकडे जर वळली असेल तर मोबाईलमध्ये पण शास्त्रीय संगीत बघता येतो, ऐकता येतो. आणि तुम्ही बघा की जे शास्त्रीय संगीतातून गेलेले आहेत ते लाईट वोकल म्युझिकमध्ये किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये खूप समोर गेलेले आहेत. तर ज्या युवकांना जर फक्त लाईट वोकल म्युझिकच करायचं असेल मोबाईलच्या माध्यमातून, त्यांनी थोडंसं शास्त्रीय संगीतामध्ये पण लक्ष द्यावं. कारण की सूर ताल ह्या सगळ्या गोष्टी तिथूनच जन्मात आलेल्या आहेत आणि ते जरी कठीण असलं ते जर मी आत्मसात केलं तर आपल्या भावना तुम्ही लाईट वोकल म्युझिकमध्ये, इन्स्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये, कोणत्याही प्रकारच्या म्युझिकमध्ये एकदम प्रखरपणे मांडू शकता. हा माझा संदेश आहे. खूपच कृतिकृत्यची भावना आहे. बाबासाहेबांना आपण शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून अभिवादन करणं हा एक खूप वेगळा विचार आहे. मी जसं माझ्या निवेदनामध्ये सांगितलं की शास्त्रीय संगीत जे आहे हे बुद्धाच्या काळापासून अस्तित्व होतं. भूप्रागाची निर्मितीच बुद्धांच्या काळामध्ये झालेली आणि बुद्धाने ज्यावेळेस आपल्या गाथा लोकांपर्यंत पोहोचवायच्या तर त्यावेळेस त्यांच्या भिक्खूसंघाला हे सांगितलं होतं की तुम्ही शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून किंवा गेय स्वरूपात ते आपल्या उपासकापर्यंत गेल्या पाहिजेत. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी ज्यावेळेस बुद्ध धर्माचा स्वीकार केला त्यावेळेससुद्धा त्यांनी काही गाथा या शास्त्रीय संगीतातून गाऊन घेतल्या होत्या. आणि कुठेतरी ही जी लिंक आहे ही मिसिंग होत होती सामान्य लोकांपासून. बऱ्याचदा जे कॉमन मॅन असतात त्यांना फक्त लोककला, फोक म्युझिक किंवा एक त्याच्यातच सीमित केलं जातं आणि शास्त्रीय संगीतापासून हा समाज तुटलेला वाटतो. तर हे आपलं संगीत आहे, हे भारतीय म्युझिक आहे, हे इथल्या मातीतलं संगीत आहे. आणि म्हणून शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली वाहायचा कार्यक्रम आपण 8 वर्षापूर्वी चालू केला होता. आज हे 8वं वर्ष आहे. कमीत कमी 20 ते 25 घराण्यातली, जागतिक घराण्यातली लोकं यांनी बाबासाहेबांना आतापर्यंत अभिवादन केलेलं आहे. आज मला वाटतं आपण इथं बघितलं असेल की विचार मंचावर स्टेजवर जागा नव्हती, इतके विविध क्षेत्रातले लोक आले होते. यात DG आले होते, IPS ऑफिसर्स होते, IAS ऑफिसर्स होते खूप सारे, प्रिन्सिपल कमिशनर डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांचं तर आम्ही मार्गदर्शकच आहेत ते आपले, निखिल मेश्राम सर होते, त्यानंतर विजय वाघमारे सर होते, त्यानंतर IAS ऑफिसर वाघ सर आले होते, त्यानंतर मला वाटतं इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे निखिल मेश्राम सर आहेत, असे बरेचसे अधिकारी, जजेस,
थूल साहब इथे आले होते, त्यानंतर प्रिंसिपल कमिश्नर ऑफ इन्कम टॅक्स या लेवलची लोक आली होती, पत्रकार क्षेत्रातली काही लोक आली होती, जसं आपण जवळजवळ अभिजित कांबळे जे मठाचे संपादक आहेत, त्यानंतर स्वाती लोखंडे ही पत्रकारितलं मोठं नाव आहे, त्याच्यानंतर नाट्यक्षेत्रातले राहुल भंडारे जे इथे आले होते, त्यानंतर चित्रपटसृष्टीतले गिरीश वानखेडे जी होते, गायन क्षेत्रातले संदेश उमप जे आले होते, त्यानंतर वैशालीताई माडे आल्या होत्या, त्यानंतर शाहीर लोकशाहीर संभाजी भगत आले होते, म्हणजे आपण नुसतं नावं घ्या, इंडियन फॉरेन सर्व्हिसचे राजेश गावंडे सर इथे आले होते, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या उद्योगातली काही लोक, त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातली लोक, त्यानंतर पत्रकारितेतली लोक, लेखक कवी विचारवंत सामाजिक कार्यकर्ते आणि सनदी अधिकारी, अशी खूप मोठी बाबासाहेबांना मानणारी एक बाबासाहेबांच्या प्रति श्रद्धा असणारी लोक या कार्यक्रमाला आली आणि 4 तास हा कार्यक्रम चालला आणि लोकांनी या कार्यक्रमाच्या तून बाबासाहेबांना अभिवादन केलं. आम्हाला युवकांना हेच एक संदेश द्यायचा आहे. डॉक्टर हर्षदीप कांबळे सर नेहमी युवकांसोबत काम करायला तयार असतात. आजही त्यांनी सांगितलं की मी अजून 18 वर्ष काम करणार आहे, म्हणजे वयाच्या 73-74 वर्षापर्यंत काम करणार आणि आमच्यासोबत आम्ही युवकांना घेऊन काम करू आणि मग ते आमच्यासोबत ज्यावेळेस तयार होतील तर ही जी धुरा आहे ही युवकांनी पुढे न्यायची आहे. आणि आपण बघत असेल की आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत, राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे जे आमचे सगळे सुपर कॉर्डिनेटर आहेत, आमचे कॉर्डिनेटर आहेत, व्हॉलेंटियर्स आहेत, आमची भीमोत्सव समन्वय समितीची जी टीम आहे, या सगळ्यांनी दिवस रात्र एक करून हा कार्यक्रम यशस्वी केला. विशेषतः जयेश आकरे जे आमचे कोळी समाजाचे बांधव आहेत, त्यांनी हा संपूर्ण कार्यक्रमाचा जो अरेंजमेंट आहे ही त्यांच्याकडे होती, अतिशय योग्य अरेंजमेंट. त्याचप्रमाणे आमचे प्रमोद मोहिते आहेत, सुनील मोहिते आहेत, आमचे राजू रोकडे आहेत, त्यानंतर आमचे रवींद्र गुरचळ आहेत, प्रदीप आडांगळे आहेत, मंगलताई आहेत, म्हणजे सगळे सुपर कॉर्डिनेटर, तुषार कोष्टे असतील, हे सगळे सुपर कॉर्डिनेटर आमचे पाईकराव असतील, या सगळ्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली आणि त्यांच्याच मेहनतीचं हे फळ आहे. म्हणून हा कार्यक्रम एक आगळा वेगळा पद्धतीने आपण साजरा केला आणि विशेष म्हणजे आज चैत्यभूमीचं जे वातावरण आहे हे पूर्ण शास्त्रीय संगीताच्या आवाजाने, धीरगंभीर आवाजाने हे मंत्रमुग्ध झालं होतं. आणि बाबासाहेबांना हा जो अभिवादनाचा कार्यक्रम आहे शास्त्रीय संगीत, हा जवळजवळ 10 लाख लोकांनी हा पाहिला. DD वर तो लाईव्ह गेला. पुढारी न्यूज चॅनल इथे स्पेशली आले होते. तुम्ही सगळे मीडिया चॅनल्स इथे आलात. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की आमची ही जी मेहनत आहे ही तुमच्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली. तुम्ही सगळे इथे आलात आणि ह्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण केलं. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जय भीम करतो आणि यानंतर आम्ही बाबासाहेबांना चैत्यभूमीवर जाऊन त्यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वजण अभिवादन करणार आहोत. धन्यवाद.